ये तुम्ही मंदिर मध्ये आत मध्ये जाल भवानी मातेची मूर्ती बघा. हा मूर्तीचा बघा दगड आहे ना बघा, ही शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. हा शाळीग्रामचा दगड असतो कोणापाशी, सोनारापाशी. त्याच्यावरती मग सोनचे करतात खरे का कुठे, त्याला आपण काय म्हणतो कसोटी दगड. हा दगड आहे ना ते आपल्या देशातला नाही महाराजांनी हा दगड मागवला कुठून, नेपाळी बघा. नेपाळीला बघा कालीगंडाची नदी, कालीगंडिका नदी ना तिथे, त्या नदीमध्ये शाळीग्रामचा दगड भेटतो. तिथून दगड मागवला राजगड किल्ल्यावर, म्हणजे पुण्यामध्ये राजगड किल्ल्यावरती मूर्ती घडवली बंबाजी नाईक पानसरे. ते मूर्तीचे होते शिल्पकार. त्यांनी मूर्ती अष्टभुजा घडवली 8 हाताची आणि 1661 इथे शिवाजी महाराजांनी स्थापन केली. 1661 म्हणजे अफजल खानाला मारल्यानंतर. मूर्तीच्या पायापाशी एक शिवलिंग आहे. ते शिवलिंग तुम्हाला दिसेल ना काचसारखं, ते काच नस्फटिकाचं शिवलिंग आहे. शिवाजी महाराज शिव भक्त होते, जास्त शंकराला मानायचे. कुठल्या बी किल्ल्यावरती महाराज जायचे ना लढायला जायचे, ते शिवलिंग सोबत घेऊन जायचे पूजेसाठी. हे स्फटिकाचं शिवलिंग. आतमध्ये एक तलवार आहे, शिवाजी महाराजांची सर सेनापतीची तलवार, कान्होजी आंबेराम मोहितेंची. या आंबेराम मोहितेंनी एका माणसाने अफजल खानाच्या लढ्याच्या टायमाला ही 600 सैनिक मारले आंबेराम मोहितेंनी ह्या तलवारीनं. त्याच्यावरती बघा 6 स्टार आहे, म्हणजे 100 माणूस मारलं की शिवाजी महाराज बघा इनाम म्हणून एक तलवारी बघा स्टार मारायचे, बघा एक रिबीट मारायचे. असे 6 स्टार आहेत आणि त्यांचं नाव सुद्धा आहे कान्होजी आंबेराम मोहिते. 600 लोकांना मारलं. दगडी मंदिर हे दिसतंय शिवकालीन. तिथून पुढे सभा मंडप आहे नवीन केलं शिमचं असतो. पहिलं लाकडी वाटतं, ती लाकडी पडून गेलं. तो भेटतो तो पण बघा, हे छोटे दिसतात ना, हे तोपा आहेत. आपलं मावळं काय करायचं, असं तोपा आहेत ना बघा, खांद्यावरती घ्यायचे बघा आणि पूर्ण असं भिंतीवरून फिरायची पाराद्यासाठी. ही तोप दिसते बघा तुम्हाला, हिला काय म्हणतात हँड तोप, हातामध्ये पकडायची आणि ही दगड काढायची पार बघा त्या काळातली. त्याला तर दडी काढली ना, ह्या पारनं काढल्या. पाराचं वजन आहे 50 ते 60 किलो. ही 100 किलोची तोप आहे, ही 95 किलोची, 35 किलोची. ही 95 किलोची पहिली.